आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी कंबर कसली आहे. मुंबईतील 22 जागांवर उद्धव ठाकरे यांनी लक्ष केंद्रित केले. विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपाआधीच उद्धव ठाकरेंनी मुंबईतील 22 जागांवर त्यांच्या संभाव्य उमेदवारांना हिरवा कंदील दिलाय. निवडणुकीची तयारी करण्याची सूचना देखील त्यांना देण्यात आली आहे. कोणते आहेत ते संभाव्य उमेदवार बघूया. वरळीतून आदित्य ठाकरे, दहिसर मधून तेजस्विनी घोसाळकर, वांद्रे पूर्वतून वरुण सरदेसाई, दिंडोशी मधून सुनील प्रभू, विक्रोळीतून सुनील राऊत, अंधेरी पूर्वतून ऋतुजा लटके, कलिना मधून संजय पोतनीस, कुर्ल्यातून प्रवीणा मोरजकर, वडाळ्यातून श्रद्धा जाधव, जोगेश्वरीतून अमोल कीर्तीकर, चारकोप मधून निरो बारोट, गोरेगावतून समीर देसाई, भांडूप मधून रमेश कोरगावकर, चांदिवलीतून ईश्वर तायडे, दादर माहीम मधून सचिन अहिर किंवा विशाखा राऊत, वरसावा मधून राजू पेडणेकर किंवा राजूल पटेल, शिवडी मधून अजय चौधरी किंवा सुधीर सालवी, भायखळा मधून किशोरी पेडणेकर, चेंबूर मधून अनिल पाटणकर, अनुशक्ती नगर मधून विठ्ठल लोकरे किंवा प्रमोद शिंदे, घाटकोपर मधून सुरेश पाटील, मागा ठाणे मधून विलास पोतनीस किंवा सुरेश पाटेकर हे मुंबईतील उद्धव ठाकरे यांच्या गटाचे संभाव्य 22 उमेदवार आहेत.